विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मराठी कथात्म साहित्य या आपल्या अभ्यास पत्रिकेतील शेवटच्या घटकाच्या अध्यापनाकडे आपण वळतो आहोत। याच्या अगोदर आपण चरित्र, आत्मकथन आणि अन्य साहित्य प्रकार या तीनही विभागातील जवळपास सगळ्या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे। चरित्र या विभागातील अद्वितीय स्वातंत्र्य योद्धा या घटकाचा अभ्यास करणे शिल्लक राहिलेले आहे। आपण या घटकाच्या अभ्यासाकडे वळू। आरंभी आपण या पाठाचे वाचन करू आणि त्याच्यानंतर पुढील तासिकांमध्ये आपण या पाठाच्या विवेचन आणि विश्लेषणाकडे वळू। सर्वप्रथम लेखकाचं जे वेगळेपण आहे त्याचा जो परिचय आहे तो आपण करून घेण्याचा प्रयत्न करू। अर्थात मागील तासिकेमध्ये संजय सोनवणी यांच्या लेखनाचे कोणते वेगळेपण आहे, विशिष्ट अशी भूमिका घेऊन लेखन करणं हे संजय सोनवणी यांचं कसं वैशिष्ट्य आहे आणि त्यांच्या लेखनाचा प्रवास हा कोणकोणत्या टप्प्यांनुसार घडून आला आहे याची चर्चा आपण केलेली आहे। आज आपण त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून घेऊ आणि नंतर पाठाच्या वाचनाकडे वळू। लेखकाचा परिचय, संजय देवीदास सोनवणी, जन्म 1964, वर्तमान काळातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेणारे वक्ते, लेखक व पटकथाकार, व्यावसायिक, प्रकाशक, कवी, कथाकार, नाटककार, तत्वज्ञ, संशोधक तसेच ब्लॉग लेखक। बघा, एवढ्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये लेखक वावरत असतो असा त्यांचा परिचय। मराठी व इंग्रजीत लेखन करणारे आधुनिक काळातील एक महत्त्वाचे लेखक, ज्वलंत प्रश्नांकडे डोळसपणे पाहून वस्तुनिष्ठपणे लेखन करणारे साहित्यिक म्हणून ओळख। त्यांनी वयाच्या 11 वर्षांपासून लेखनाला सुरुवात केली, हे वेगळेपण तुम्ही नीटपणाने समजून घेतलं पाहिजे। 11 वर्षापासूनच त्यांनी लिहायला किंवा लेखनाला सुरुवात केली। त्यांच्या ग्रंथाची नावं अंतिम युद्ध, महाद्वार, मृत्यूलेखा, अपहरण, महाराजा यशवंतराव होळकर, ज्या संग्रहातून आपला हा पाठ घेण्यात आलेला आहे, आभाळात गेलेली माणसं, अखेरचे वादळ, अश्वत्थामा इत्यादी सामाजिक, पौराणिक, चरित्रात्मक विषयांवर कादंबऱ्या, पर्जन्य सुक्त, प्रवासी हे कविता संग्रह, गड्या तू माणूसच अजब आहेस, राम नाम सत्य है इत्यादी नाटके, भाषेचे मूळ, विठ्ठलाचा नवा शोध, जाती संस्थेचा इतिहास यासारखे इतिहासाशी निगडीत लेखन, दहशतवादाचे रूप, भारतीय ब्राह्मणांचे भवितव्य, मुंबई 26/11, पूर्वी आणि नंतर या विषयांवर सामाजिक व वैचारिक लेखन, नीतिशास्त्र, संगीत या विषयांवरही लेखन, विषयांची विविधता व विपुलता हे त्यांच्या लेखनाचं सामर्थ्य आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे। आता अद्वितीय स्वातंत्र्य योद्धा या पाठात नेमकं काय आहे? यशवंतराव होळकरांच्या युद्धनीतीमुळे इंग्रज अस्वस्थ झाले होते। यशवंतरावांचे ध्येय एकच होते, ते म्हणजे भारतातून इंग्रजांना पळवून लावणे। या प्रेरणेतून त्यांची राष्ट्रभक्ती आणि पराक्रम निर्माण झाले याचा प्रत्यय या उतार्यातून येतो। मित्रांनो, तुम्हाला याची कल्पना आहे, आपल्या अभ्यासक्रमाला असलेल्या चरित्र या विभागातील हा पाठ आहे। अर्थातच हा पाठ म्हणजे यशवंतराव होळकरांचे चरित्र आहे। आपण या पाठाच्या वाचनाकडे वळू। 6 डिसेंबर 1803 रोजी बाजीरावाने इंग्रजांशी वसई येथे तह केला। या तहानुसार त्याने इंग्रजांची सार्वभौमता एक प्रकारे मान्य केली। खरे तर पेशवाई खऱ्या अर्थाने येथेच बुडाली होती। या तहानुसार
नामधारी पेशव्याला पुण्याच्या गादीवर बसवायची जबाबदारी ईस्ट इंडिया कंपनीची होती. बॅरी क्लोज व एल्फिन्स्टन त्याला 20 एप्रिल 1803 ला पुण्यात आणून 13 मे 1803 रोजी मस नदीवर बसवले. ही वार्ता एव्हाना सर्वत्र पसरली. पेशव्याने मराठ्यांचे सार्वभौमत्व गहाण टाकले याचा सर्वाधिक संताप यशवंतरावांना आला होता. पुण्याहून परतताना यशवंतरावांनी इंग्रजांवरील आपला संताप निजामाच्या औरंगाबादवर काढला. निजाम तेव्हा इंग्रजांचा मांडलिक बनलेला होता. त्याचे रक्षण आता इंग्रजांच्या हाती होते. त्यांनी औरंगाबाद लुटले, इंग्रजांच्या तेथील पलठणी उधळून लावल्या आणि मग पुढे गेले. त्यामुळे लॉर्ड वेलस्ली अस्वस्थ झाला. त्याने यशवंतरावांना पत्र पाठवले व त्यात निजामावर हल्ला करून अप्रत्यक्षरित्या इंग्रजांशीच युद्ध पुकारल्याचा आरोप केला. यशवंतरावांनी त्याला प्रत्युत्तर पाठवले की निजामाने होळकरांच्या 2 खेड्यांचा महसूल खाल्लेला आहे आणि तो वसूल करण्यासाठी मी हल्ला केला आणि आता मी पुढे निघालो आहे. पण वेलस्लीचे या उत्तराने समाधान झालेले दिसत नाही, कारण वेलस्लीने 14 मे 1803 ला लेफ्टनंट जनरल स्टीवार्टला लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट दिसते की औरंगाबाद लुटल्यानंतरही यशवंतराव हे औरंगाबादेपासून फक्त 6-7 मैलांवर थांबले होते याचीच वेलस्लीला काळजी लागून राहिली होती. कर्नल स्टीव्हन्सन तेव्हा औरंगाबाद पासून फक्त 50 मैल दूर होता. शिंदे व भोसले यांच्या फौजा एकत्र येण्याची भीती त्याला वाटत होती. तो या पत्रात लिहितो की यशवंतराव स्टीव्हन्सनवर हल्ला करून पुढे कदाचित हैदराबादेवर चालून जाईल अशी त्याला शंका वाटते. ही शंका निर्मूल नव्हती. यशवंतरावांनी इंग्रजांशी युद्ध पुकारण्याचा निर्णय घेतला होता व त्याची अंमलबजावणीही सुरू केली होती. भोसले व शिंदेही पेशव्याचे मांडलिकत्व स्वीकारल्याने पराकोटीचे नाराज झाले आहेत हे त्यांना माहीत होते. यामुळे त्यांनी उभयतांशी जुने विसरून पत्रव्यवहारही सुरू केला होता. या सर्व घटनाक्रमात पेशवा असला काही आत्मघाती निर्णय घेईल याची शिंदे भोसले यांनीही कल्पनाच केली नव्हती. पेशव्याला इंग्रजांच्या कचाट्यातून सोडवणे व आपले सार्वभौमत्व राखणे हे त्यांनाही महत्वाचे वाटत होते. इंग्रज हे परके आहेत व त्यांना आपल्या अंतर्गत भानगडीत नाक खुपसण्याचा अधिकार नाही याबद्दल ते यशवंतरावांशी सहमत होते. शिवाय वसईच्या तहाने जुन्या सालभाईंचा इंग्रजांशी झालेला तहाचा भंग होत होता. खरे तर ही घटना प्रजेच्याही पचनी पडली नव्हती. भोसले आणि शिंदेंना या तहाचा संताप येण्याचे खरे कारण अजून वेगळेच होते. पेशवा हा मराठा राजमंडळाचा अधिकृत नेता होता. त्याने इंग्रजांचे सार्वभौमत्व स्वीकारण्याचा अर्थ होता त्या कराराला सर्वच मराठा राजमंडळातील सरदारांची मान्यता आहे आणि असा अर्थ होऊन तो तह आपल्यावरही लागू होतो आणि आपली अनिर्बंध सत्ता संपुष्टात येते हे ते भय होते. एका अर्थाने बाजीरावाने वसईच्या तहावर नव्हे तर सर्वच सरदारांच्या स्वातंत्र्याच्या डेथ वॉरंटवर सही केली होती. हे निश्चितच देशद्रोही कृत्य दुसऱ्या बाजीरावाने केले होते. या तहाचे खापर या दोघांनी अर्थातच यशवंतरावांवर फोडले होते. त्यांच्या भीतीनेच पेशवा पळाला आणि हा अपमानास्पद तह करून बसला असाच त्यांचा समज झाला होता. पण त्यांनी काही हालचालीही केल्या नाहीत हेही सत्य आहे. शिंदे व भोसले जवळपास 7 महिने व्यर्थ चर्चा आणि मसलतीत वेळ वाया घालवत बसले होते आणि यशवंतराव त्यांच्या उत्तराची वाट पाहून शेवटी इंदोरकडे वळाले.
इंग्रजांशी सामना करायचा तर आपले सैन्यबळ अजून वाढवावे लागेल हे त्यांनी ओळखले होते। इंग्रजांना औरंगाबाद लुटून इशारा देऊनच त्यांनी महाराष्ट्र सोडला। इंग्रजही त्यांना वचकून असल्याने त्यांनी स्टीव्हन्सनला यशवंतरावांशी युद्ध टाळायच्या सूचना दिल्या होत्या। इंग्रजांना यशवंतरावांची कुरापत काढण्याची इच्छा नव्हती हे येथे स्पष्ट होते। हे तिघे एकत्र आले तर आपला पराभव होऊन वसईचा तह बासनात बांधला जाईल याचीच इंग्रजांना भीती होती। पण शिंदे व होळकरातील वैर, अलीकडेच झालेले त्यांच्यातील युद्ध या पार्श्वभूमीवर ते एकत्र येणे त्यांना अशक्य दिसत होते। पण त्यांनी यशवंतरावांना ओळखले नव्हते। इंदोरला गेल्यानंतरही त्यांनी सैन्यदल वाढवत असतानाच त्यांनी पुन्हा स्वतःहून शिंदे व भोसलेंना पत्रे पाठवली। त्या पत्रातील मजकूर, आपण तिघे एकत्र येऊन जलचरांना म्हणजे इंग्रजांना नेस्तनाबूत करू, आपापसातील सारे वाद हे नंतर सोडू, अशा अर्थाची ही पत्रे होती। कारण यशवंतरावांची तगमग वेगळीच होती। इंग्रजांच्या या हस्तक्षेपाचे दूरगामी परिणाम त्यांना स्पष्ट दिसत होते। या तहाने देशाचे स्वातंत्र्य पणाला लागले आहे आणि काय वाटेल ते करून इंग्रजांना हाकलले पाहिजे हे त्यांच्या मनाने घेतले होते। अशा परिस्थितीत ते व्यक्तिगत राग लोभांना स्थान देणाऱ्यांपैकी नव्हते। शिंदेंनाही शेवटी हे पटले। शेवटी इंग्रज जाण्यातच व पेशवा स्वतंत्र होण्यातच त्यांचेही भले होते। होळकर, शिंदे आणि रघोजी भोसले म्हणजे दुसरे या सर्वांच्या सेना नर्मदेजवळ एकत्र आल्या। ज्या भूमीत त्यांनी अधिकाधिक लढाया खेळल्या होत्या तीच रणभूमी व्हावी असे यशवंतरावांना वाटणे स्वाभाविक होते। रघोजीने लकडा लावून दौलतराव शिंदेंना यशवंतरावांशी समझोता करायला लावला। समझोता काय होता? तर उत्तरेतील होळकरांच्या घशात घातलेले प्रांत शिंदेंनी परत द्यायचे, खंडेरावाची व होळकरांच्या उरलेल्या कबिल्याची सुटका करायची, जुन्याच मागण्या। खरे तर हे शिंदेंनी खूप आधीच केले असते तर कदाचित ही आपत्ती कोसळलीही नसती, पण इतिहासात जर तरला फारसे स्थान नसते। दौलतरावाने साऱ्या अटी मान्य केल्या। खंडेराव व त्याच्या आईला यशवंतरावांच्या हाती सोपवण्याची व्यवस्था केली। आता सुरू होणार होती इंग्रजांविरुद्ध जंग। पण नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते। त्याच दरम्यान अमृतराव पेशवे हाती दौलतरावाने दुसऱ्या बाजीराव पेशव्याला पाठवलेले एक पत्र लागले। पत्रात लिहिले होते, त्यांचे युद्ध आता इंग्रजांशी आहे, इंग्रजांचा पाडाव होताच भोसले व तुमच्यासह म्हणजे पेशवा आपण यशवंतरावांचा विनाश करू। अमृतरावांनी तत्काळ हे पत्र जनरल वेलस्लीकडे का तर त्याने अमृतरावाला सालाना 7 लाख रुपये तनखा द्यायची शिफारस केली होती त्या कृतज्ञतेपोटी। वेलस्ली धूर्त होताच। मराठे शाहीतील 3 बलाढ्य एकत्र येऊन लढले तर इंग्रजांचे येथील बस्तान उठेल हे न कळण्या एवढा तो मूर्ख नव्हता। त्याने हे पत्र गुप्तपणे यशवंतरावांपर्यंत पोहोचवले। ते पत्र वाचताच त्यांना दौलतरावाच्या विश्वासघातकीपणाबद्दल घृणा वाटली नसेल तरच नवल। आपले शिंद्यांशी केलेल्या तडजोडीचे सर्व प्रयत्न फसलेले आहेत, इंग्रजांचा खरा धोका काय आहे हे ते इतका काळ शिंदे भोसल्याला पटवायचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या डोक्यात यशवंतरावांचाच विनाश घोळत होता। इंग्रजांशी जो ही लढा द्यावा लागेल तो आता स्वबळावर, असे ठरवून त्यांनी एके दिवशी आपला तळ उठवला आणि परत इंदोरला आले। त्या क्षणापासून त्यांनी मराठा राजमंडळाचा पूर्णतः त्याग केला। हे पत्र खरोखर शिंद्यांनी बाजीरावाला पाठवले होते काय
की हा इंग्रजांचाच बना होता यावर इतिहासकारांनी बरीच चर्चा केली आहे। याचे कारण म्हणजे हे पत्र अमृतरावा हाती कसे पडले हा मुख्य प्रश्न या प्रकरणात उपस्थित होतो। शिंदेंनी होळकरांशी घेतलेले हाडवैर, पुण्याच्या युद्धातील पराभव आणि त्याची संपत्ती लालसा पाहता इंग्रजांना हरवले की होळकरांना संपू असे त्याला वाटले असणे स्वाभाविक दिसते। पण पत्र अमृतरावा हाती पडण्याचे संभाव्य कारण एकच दिसते, ते हे म्हणजे इंग्रजांचा मांडलिक बाजीरावाबद्दल शिंदेशाहीतही उलटलेली घृणेची भावना। यशवंतरावांनी तळ सोडला आहे याची खात्री पटताच वेलस्लीने कर्नल कॉलिन्स मार्फत शिंद्यांना धमकवायला सुरुवात केली। 6 ऑगस्ट 1803 रोजी वेलस्लीने शिंदे व भोसलेंविरुद्ध युद्ध घोषित केले। उत्तर व दक्षिण मोहिमेची विभागणी करून त्याने प्रथम या दोघांचे मित्र मांडलिक आदींना आपल्या अखत्यारीत आणत शेवटी या दोघांच्या लष्करी सत्तेचा माज उतरवायचा निर्णय घेतला। त्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याचे, करार करण्याचे अधिकार त्याने जनरल लेकला उत्तरेसाठी दिले व दक्षिणची बाजू तो स्वतः सांभाळणार होता। दिल्लीत आतापर्यंत शिंदेंच्या रक्षणाखाली असलेला पातशहा शहा आलम दुसरा यालाही आपल्या कब्जात घेण्याची व्यूहनीती त्याने आखली, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली। ओरिसा, बंगाल हे गुजरात पर्यंतचे शिंदे भोसलेंचे प्रांत एकामागून एक जिंकले जाऊ लागले। दोघांच्या त्या त्या प्रांतातील सेना मात खात राहिल्या, एवढी शिस्तबद्ध आक्रमणाची ती योजना होती। लासवारी येथे पराभव तर शिंदेंच्या जिव्हारी लागला। 22 सप्टेंबर 1803 रोजी असई व नंतर अडगाव येथे वेलस्लीने शिंदेंचा व भोसलेंचा निर्णायक पराभव केला। या युद्धातील पराजयामुळे भोसलेंनी 17 डिसेंबर 1803 रोजी देवगाव येथे तर शिंदेंनी 30 डिसेंबर 1803 ला सरजी अंजनगाव येथे इंग्रजांशी तह केला। अशा रीतीने मराठा राजमंडळ इंग्रजांच्या अंकित झाले, स्वतःचे अनेक प्रांत कायमचे गमवावे लागले व संपूर्ण स्वातंत्र्य नष्ट झाले। एका अर्थाने त्यांनी नजीकच्या गतकाळात जी असंख्य चुकांची व अपराधांची रास उभारली होती त्याचीच ही अपरिहार्य परिणती होती। सारे अपराध विसरूनही यशवंतराव इंग्रजांविरुद्धच्या युद्धात त्यांचे नेतृत्व करायला तयार असतानाही त्यांच्याच विरुद्ध कटकारस्थान रचणे हा फार मोठा राष्ट्रद्रोह होता। यशवंतरावांनी त्यांची साथ सोडणे स्वाभाविक होते, याची परिणती देशवासियांना कायमच्या पारतंत्र्यात ढकलण्यात होईल असला कसलाही विचार शिंदे भोसलेंच्या मनाला शिवला नाही। मात्र यशवंतरावांनी आपला मार्ग ठरवलेला होताच, त्यांचा इंग्रजांविरुद्ध लढा सुरूच राहणार होता। यशवंतराव या साऱ्या घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करत होते। गुजरात बुंदेलखंडापासून ते ओरिसा, राजपुताना, पंजाब या प्रांतातील राजे रजवाडे आणि त्या त्या प्रांतातील शिंदे भोसलेंचे प्रांत ताब्यात घेत इंग्रजांनी त्यांचे अस्तित्वच मर्यादित करून टाकले आहे हे बघताच त्यांचा अंतिम इरादा काय आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही। त्यात इंग्रजांनी बादशहा शहा आलम दुसरा यालाही आपल्या अखत्यारीत घेतले। दिल्लीचा पातशहा इंग्रजांच्या रक्षणात असल्याचा आलम हिंदुस्तान इंग्रजांचा झाला असा अप्रत्यक्ष अर्थ निघत होता। दिल्लीचे तख्त नामधारी असले तरी तिचा केंद्रीय सत्ता म्हणून सन्मान होताच तोही आता इंग्रजांनी घशात घातला।
शिंदे भोसलेंचे इंग्रजांशी तह झाले तेव्हा यशवंतराव आपल्या विलायती कंपू पलटणी मजबूत करण्याच्या मागे होते। अद्याप तरी इंग्रजांनी त्यांच्याकडे डोळा वर करून पाहिले नव्हते, पण हे सर्व राजे रजवाडे संपवून मग शेवटी ते आपल्यावर एकाकी पाडून तुटून पडतील या जाणीवेने इंग्रजांविरुद्ध समग्र लढा उभारण्यासाठी त्यांनी उत्तरेतील शिखांपासून ते राजपूत मोगल राजे रजवाडे सरदार नवाबांना एकत्र येण्याची आवाहने करू लागले। पण तोवर बहुतेक राजा रजवाड्यांनी तैनाती फौजा स्वीकारल्या होत्या। विना कटकटीचे जीवन जगायला मिळत आहे हाच त्यांचा मोठा आनंद होता। त्यांचा प्रतिसाद तोंड देखला व निरुत्साही करणारा होता, पण निराश होणाऱ्यांपैकी यशवंतराव नव्हते। इंग्रजांच्या तहासाठी आधी दबाव मग विनवण्या। जवळपास देश गिळंकृत केल्यानंतर इंग्रजांनी यशवंतरावांच्या अपेक्षेप्रमाणेच त्यांच्यावर तहासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली। यशवंतरावांशी युद्ध करण्याची अजून त्यांची मानसिकता बनलेली नव्हती। होळकरांचे लष्करी सामर्थ्य पूर्वीपेक्षा वाढलेले आहे याची त्यांना चांगलीच माहिती होती। होळकर बधत नाहीत हे पाहिल्यावर इंग्रजांनी मग यशवंतरावांना मैत्रीचा तह करण्याचे सुचवून बघितले। या तहानुसार म्हणजे जर केला असता तर इंग्रज होळकरांचे सार्वभौमत्व मान्य करत त्यांच्या प्रांतात हस्तक्षेप करणार नव्हते, आक्रमण करणार नव्हते, व त्या बदल्यात यशवंतरावांनी इंग्रजांशी व त्यांच्या मांडलिकांशी युद्ध करायचे नव्हते। पण हा सर्व देखावा आहे, कधीतरी संधी मिळताच हे इंग्रज उलटणार याची जाणीव असल्याने यशवंतरावांनी इंग्रजांना तहासाठी उलट्या मागण्या पाठवल्या। त्या अशा होत्या। क्रमांक एक, इंग्रजांनी बुंदेलखंड व दोआबातील होळकरांच्या सर्व महालांचा ताबा म्हणजे स्वामित्व यशवंतरावांना द्यायचा। क्रमांक दोन, राजपूत व अन्य राजवाड्यांकडून चौथाई वसूल करण्याचा अधिकार यशवंतरावांना द्यायचा। मैत्रीच्या तहासाठी या मागण्या पाहून इंग्रज हबकलेच। इंग्रजांचे वर्चस्व या मागण्या मान्य केल्या तर आपसूक घटत होते। जनरल लेकने या मागण्या धुडकावून लावल्या। यशवंतरावांना तेच अपेक्षित होते। 4 मार्च 1804 रोजी यशवंतरावांनी लेकला लिहिलेल्या पत्रात म्हटले, माझा देश आणि माझी संपत्ती माझ्या घोड्याच्या खोगीरावर आहे। ज्याही दिशेला माझ्या पराक्रमी सैनिकांचे घोडे वळतील त्या दिशेचा सर्व देश आम्ही जिंकून घेऊ। जर तुम्ही शहाणे आणि विचारी असाल तर माझे प्रतिनिधी सांगतील त्या महत्वाच्या विषयांचा आधी फडशा पाडाल। जनरल लेकला असे सुनावणारा भारतात कुणी भेटला नव्हता। जनरल लेकने 22 मार्च 1804 रोजी वेलसलीला पत्र लिहून यशवंतरावांविरुद्ध युद्ध सुरू करण्याची काकुळ तिने परवानगी मागितली। या पत्रात लेक काय म्हणतो ते वाचण्यासारखे आहे। हे पत्र कट्टर शत्रूने लिहिले आहे, त्यामुळे त्याने त्यात स्वाभाविकपणे यशवंतरावांना शिव्यांची लाखोली वाहिली आहे। शत्रूंच्या शिव्या या पारितोषिकाप्रमाणेच घ्यायला पाहिजेत। या पत्रात लेक म्हणतो, जर होळकरला आत्ताच नष्ट केले नाही तर पावसाळ्यानंतर तो कमालीचा उपद्रवी ठरेल। या राक्षसाने मला जेवढे अस्वस्थ केले आहे तसे कधीही कोणी केले नसेल। हा माणूस इंग्रजांचा सर्वात घातक शत्रू आहे यात शंका बाळगू नये। अशा दरोडेखोरांचे कौतुक करताना मला संकोच वाटतो आहे। तो स्वतः माझ्यावर चालून येणार नाही असेच दडपण वाढवत राहील, आणि जर मी त्याच्यावर चालून गेलो तर तो हुलकावण्या देत सरळ आपल्याच प्रदेशात घुसून वाटेत आडवे येईल व ते उद्ध्वस्त करत पुढे जाईल।
यशवंतरावांची केवढी धास्ती इंग्रजांना होती ते या पत्रावरून लक्षात येते। वेलस्ली स्वतः पराक्रमी सेनानी खरा, त्यानेच शिंदे भोसलेंना असही आरगावच्या युद्धात धूळ चारली होती, पण त्याने तरीही जनरल लेकला यशवंतरावांवर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही। लेक यामुळे हात चोळत बसण्यापलीकडे काय करू शकत होता? अर्थात तो अगदीच स्वस्थ बसला होता असे नाही, त्याचे हेर खाते कार्यक्षम होतेच। त्याने यशवंतरावांच्या सैन्यातील कवायती कॅम्पचे जेही इंग्रजी प्रमुख होते त्यांच्याशी संधान बांधायला सुरुवात केली होतीच। त्यांना फोडण्यासाठी तो वाटेल तेवढे पैसे ओतायला तयार होताच। यशवंतरावांची शक्ती कमी करणे हाच त्याचा हेतू होता। त्यात त्याच्या हाती यशवंतरावांनी राजे रजवाड्यांना इंग्रजांविरुद्ध त्यांच्या सोबत येण्यासाठी आवाहने करणारी पत्रे लागली। 4 एप्रिल 1804 ला लेकने ही पत्रे ताबडतोब वेलस्लीला पाठवली आणि निर्वाणीचा इशारा दिला की जर एक जरी रजवाडा यशवंतरावांना सामील झाला तर इंग्रजांचे भारतातील बस्तान उखडून फेकले जाईल। पत्रातील मजकूर ही खरेच खूप दाहक होता। त्यात इंग्रजांमुळे सारी संस्थाने कशी खालसा होत आहेत आणि आता त्याला उखडले नाही तर हिंदुस्थानातील हिंदू धर्मच काय, इस्लामही उरणार नाही। तेव्हा सारे एकत्र या, माझा घोडा आघाडीला आहे आणि आपण सारे या शत्रूला समुद्रापार हाकालण्यास सक्षम आहोत, असा या पत्रातला मजकूर होता। ही पत्रे वाचून आता वेलस्लीचाही नाईलाज झाला। होळकरांशी युद्ध म्हणजे पराकोटीची हानी हे सूत्र त्याला माहीत होते, पण बाकी गप्प असलेले रजवाडे होळकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वातंत्र्याच्या लालसेने त्याला सामील झाले तर निर्माण होणारा धोका फारच मोठा होता। तो धोका पत्करण्याची वेलस्लीची तयारी नव्हती, त्यामुळे त्याने जनरल लेकला यशवंतरावांवर शिस्तबद्ध चढाई करण्याची परवानगी दिली। 16 एप्रिल 1804 रोजी वेलस्लीने यशवंतराव होळकरांविरुद्ध युद्ध घोषित केले, पण सुरुवात यशवंतरावांनी केली, स्वातंत्र्याची जंग सुरू। होळकर तयारीतच होते, ते किंबहुना या क्षणाचीच वाट पाहत होते। बुंदेलखंडात कूच जवळ कर्नल फॉसेटचा 8000 सैन्यांचा तळ होता। अमीर खान तेव्हा त्याच परिसरात होता। युद्ध इंग्रजांनी घोषित केले असले तरी पहिला आघात यशवंतरावच करणार होते। त्यांनी फॉसेटच्या तळावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला। आपल्या सोबत अमीर खान व 5000 पेंढारी घेऊन त्यांनी फॉसेटच्या तळावर अचानक धाड घातली आणि त्याच्या जवळपास 2 बटालियन्सची कत्तल केली। फॉसेट घाबरून जो पळत सुटला तो बेटवाला जाऊन पोहोचला। त्याच्या अनेक तोफा आणि युद्ध सामग्री या युद्धात यशवंतरावांच्या हाती लागली। ही लढाई 22 मे 1804 रोजी झाली। ही तर फक्त सलामी होती। इंग्रजांचे बलाढ्य लष्कर असेच पळत सुटणार होते। इंग्रजांचे सुरुवातीलाच नाक कापले गेले होते। भर पावसात 250 मैलांचा झंझावाती पाठलाग, मॉन्सनच्या सेनेचा पुरता खात्मा। दरम्यान शिंदे भोसलेंचा पराभव हा मुख्यतः घरभेदांमुळे झाला आहे, तसे आपले होऊ नये यासाठी यशवंतराव दक्ष होतेच। त्यांच्या पदरी अनेक इंग्रजी सेनानी होते, त्यापैकी काही लेकला सामील आहेत अशी शंका त्यांना आली। नंतर तसे प्रत्यक्ष पुरावे मिळाल्यावर त्यांनी तडकाफडकी दोषी व संशयितांना अटक केली। दोषींना त्यांनी तत्काळ देहांत शासन केले। यात कॅप्टन व्हिकार, टॉड आणि रायन सारखे मातब्बर अधिकारीही होते। जवळपास 200 घरभेद्यांना फटके देऊन त्यांना हकलून दिले। या घटनेमुळे आता
यशवंतरावांशी द्रोह फितुरी ही करायची कोणाचीही हिम्मत होणे शक्य नव्हते। यशवंतरावांची शिस्त कडवी होती, तसेच त्यांची स्वतःची हेर यंत्रणाही येथे लक्षात ठेवली पाहिजे। जनरल लेकला हा मोठाच हादरा होता। या युद्धाचे महत्व आणि गांभीर्य पुरेपूर माहित असल्याने इंग्रजांनी आपले सर्व सामर्थ्य या युद्धात पणाला लावायचे ठरवले होते। फॉसेटच्या पराभवामुळे तर गांभीर्यात अधिकच भर पडली होती। इंग्रजांचे भारतातील भवितव्य ठरवणारे हे युद्ध होते। त्यानुसार देशभरातून त्यांच्या सेना एकत्र होण्यासाठी होळकरी राज्याकडे वाटचाल करू लागल्या। जनरल जेरार्ड लेक उत्तरेकडे निघाला तर वेलस्ली दक्षिणेकडून, कर्नल मरे गुजरातेकडून निघाला तर कर्नल मॉन्सन जयपूरकडून। यशवंतरावांचे इंग्रज सैन्याच्या हालचालींवर पूर्ण लक्ष होते। प्रसंग तसा बाका होता। इंग्रजांच्या बाजूने देशातील सारे रजवाडे होते, आधुनिक सैन्य व तोफांची रेलचेल होती, तर यशवंतराव पूर्ण एकाकी। स्वबळावर या परकीय साम्राज्यवाद्यांशी झुंज द्यायला एकटे उभे ठाकलेले होते। मित्रांनो, या ठिकाणी आपण या पाठाच्या पहिल्या भागाचे वाचन थांबवू। मी आरंभीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा पाठ दीर्घ आहे। इतिहासामध्ये आजपर्यंत काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या यशवंतराव होळकरांचा स्वाभिमान आणि त्यांचा पराक्रम आपण या पाठाच्या निमित्ताने समजून घेतो आहोत। म्हणून उर्वरित पाठाचे वाचन आपण पुढील तासिकेमध्ये करू।